हाय नमस्कार भाऊ बहिणींनो, काय चाललंय? बरं आहे ना आमच्या भाऊ बहिणींचं? तर आमचं बी बरंच आहे. तर मग अशी तुम्ही माझी रेसिपी बघितलीच मटणाची. आमच्या त्यांना काय इंग्लिश कोंबडी खात नाहीत ती, त्यांना बॉयलरचं मटण, बॉयलर कोंबडीचं मटण आवडतं. तर ते कशाची रेसिपी दावणार आहे ते हो का बघा, कशाच्या बनवणार आहे ते बाई? आता आम्ही सगळा मसाला ही भरलाय. भरून वांग मी आता करणार आहे. अक्क वांग सगळा मसाला हे आधीच भरून ठेवलाय. आता मी करणार आहे अक्क वांग भरून. त्याचेच भरून वांग करणार आहे. मुला मुलींनो नमस्कार. आता हा का तुमची आहे. काय करणार आहे? भरलेलं वांग, अक्क वांग मसाला हे सगळा भरून केलंय. वांग त्यामध्ये सगळं मिक्स केलंय. तर आता ते तेलात लसूण हे त्या सगळं एकत्रच मग ठेवलाय आधीच मसाला सगळा. हा त्यामध्ये सगळं वाटतं भरलंय. लसूण हे चिकनाचं म्हणजे शेंगदाण्याच्या कुटात सगळं मिक्स करून ते वांग्यात भरलेलं आहे. ते आता डायरेक्ट तळायला लागले ते तेलात टाकून. सगळा मसाला पूर्ण सगळा जेवढा लागतो तेवढा आधीच भरून ठेवलाय. अक्क वांग करणार आहे. अक्क वांग तसं काय दिसतंय? अक्क वांग तोंडाला पाणी सुटाय सारखं आहे का ना? मायरू कसं काय दिसतंय? काय का ना एक नंबर. तर आपल्या आईनं कसं काय केलंय? भरलेलं वांग अक्क मसाला हे सगळं भरून केलेलं वांग कमेंट मध्ये सांगा. आवडलं तर लाईक शेअर कमेंट नक्कीच करा. मस्त भाजी असते द्या सगळ्या आमच्या आत. एकदम भारी वांग आहे. सगळा मसाला भरलाय आधी तयार करून ठेवलाय. सगळा मसाला भरून आता तळून घेतलं. आता पाणी ओतते. आता पाणी ओतते. कस भारी दिसतंय. चटचटी चमचमी चटणी हे सगळं म्हणजे शेंगदाण्याचे वांग्या भरून म्हणजे पूर्ण मसाला जेवढा आपला कालवणाला लागतोय तेवढा सगळं भरून ठेवलेलं होतं ते वांगे. तर कस काय बनवलंय अक्क वांग? साधे आणि सोप्या पद्धतीत मायरू. साधे आणि सोप्या पद्धतीत. तर कस काय बनवलंय आपल्या आईनं वांग कमेंट मध्ये मला सांगा. मायरू का मायरूच काय चाललंय? अगं आताच उठली मायरू. मी आता सारवून काढत होती. म्हणलं आतेची रेसिपी दावा म्हणलं लय भारी वांग करते द्या. काय काय टाकलं आता सांगा ना तुम्ही. त्याच्यात शेंगदाण्याचा कूट, लसूण, गरम मसाला आणि मीठ, बाकी दुसरं नाही काय टाकलं. एवढंच हळद. हळद ती आधीच असते मसाल्यात. नाही टाकली मी हळद. त्यांचं म्हणणं आहे की चटणी जी असते त्यात आपण हळकुंड टाकतोच की, तर त्यामुळं त्यात हळकुंडामुळे हळद असते म्हणून त्याचं म्हणणं आहे त्यांचं. तर हळद वरनं ते टाकत नाहीत कुठल्याच भाजीत. तर कशी काय वाटली वांग्याची भाजी? चटचटीत किती भारी आहे दिसायला. किती छान वाटतंय. शिजल्यावर तर एक नंबर लागणार आहे ती. खायला मस्त आहे. तर कसं काय वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा. मायर बोल की मावशा ना काकांना. झोपीत न उठली आमची मायलो आताशी बर का. आमची मायरू मग अशी व्हिडिओ काढल्यावर झोपली. ती आणखी झोपलीच होती आताशी उठली. अगं तोंड लिहिण कसं झालं सुजलं. काय 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 म्हणते मायरू? मायरू असं चालणार आहे झोपेत न उठले. चला मग नमस्कार मुला मुलींनो. नमस्कार म्हणते आमची आत्या बाई. चला मग चला मग भेटू मग पुढच्या व्हिडिओ मध्ये. भेटा जा मग आत्या बाई पुढच्या व्हिडिओ मध्ये. भेटू ना नक्कीच भेटू. चला.
चला मी भेटू पुढच्या वेळेला. बाय बाय करवा बाय.